मेडिसिनीच्या पायाच्या साजशृंगारात जोडव्यांना विशेष महत्व आहे. स्त्री पुरुष प्रेमाच्या बंधाचं, तिच्या सौभाग्याचं हे प्रतीक आहे. पायाच्या मधल्या बोटांमध्ये चांदीच्या दोन किंवा चार वळ्यांची जोडवी घातली जातात. अंगठ्या शेजारील बोटात तांब किंवा चांदीची जोडवी स्त्रीच्या अॅक्युप्रेशर पॉइंट्सवर दाब देत असल्याने तिच्या आरोग्यासाठी ती उत्तम मानली जातात. हलक्या आणि नक्षीदार मीना वर्कच्या जोडव्यांची नजाकतही स्त्रीच्या पायाचं सौंदर्य अधिकच खुलवते. अधिक महिन्यात मुलीला चांदीची जोडवी वाणाच्या स्वरूपात दिली जातात आणि त्यामुळे या दागिन्याला मुलीच्या दृष्टीने एक वेगळंच महत्व आहे. लग्न जेव्हा होतं नववधूचं, तर त्या मुहूर्तापासून आपल्या पायामध्ये जोडव्या येतात आणि तो शुभ जो आपला आयुष्यातला महत्वाचा क्षण आहे तेव्हापासून आपण जोडव्या घालतो. जोडवी म्हटली की त्यावेळेला ज्या विधीमध्ये जोडव्या घातल्या जातात, अंगठ्याच्या बाजूच्या बोटामध्ये जोडवी घातली जाते आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या आता जोडव्या आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या म्हणजे आता मॅचिंग जोडव्या घालतात किंवा वेगवेगळ्या प्रकाराच्या जोडव्या, किती चार वेळ्याच्या, दोन वेळ्याच्या, अशा वेगवेगळ्या जोडव्या आपण घालतो. पण हा जो एक विधी आहे म्हणजे लग्नामध्ये जी जोडवी घातली जाते आणि त्याच्यानंतर वेगवेगळे आपल्या सण असतात त्या सणाच्या वेळेला जोडवी बदलण्याची पद्धत आहे. त्याची महत्त्वाच्या म्हणजे अधिक महिना अधिक महिन्यामध्ये जोडवी बदलली जाते. हा एक क्षण असतो की ज्या वेळेला आपण जुनी जोडवी बायका आमच्याकडे घेऊन येतात आणि नवीन जोडवी घेतात. मी सध्या जोडवी घेतली. जोडवी पण ही फार युनिक आहे. सगळ्यांना सगळेच दागिने घालतात पण जोडवी फार महत्वाची आहे. ज्या वेळेला आपण लग्नाच्या वेळेला पहिल्यांदा घालतो ती सासरकडनं आली आणि नंतर जसं काय असं फेस्टिवल असतं त्याप्रमाणे आपण ती चेंज करतो. पण त्याचं महत्व म्हणजे जोडवीचं की आपण आपल्याला एक्युप्रेशन मिळतं गर्भाशयाच्या याच्या बाबतीत पण आपल्याला स्त्राव वगैरे जो असतो तो व्यवस्थित राहतो. आणि आता बघायला गेलं तर आता नवीन मॉडर्नायझेशनचा जमाना आहे. त्याचबरोबर लोकांचे वेगवेगळे ड्रेसेस असतात लग्नामध्ये, वेगवेगळे शरारे गरारे काय काय असतं. मराठमोळे अगदी पैठणी घालणार असू तर लाल रंगाची असते, कोणाची पिवळी असते, कोणाची नारिंगी असते, तर त्याला मॅचिंगसुद्धा आम्ही जोडव्या डिझाईन करतो. तर त्याला वेगवेगळे स्टोन्स असतात, काही घुंगरू लावलेले असतात, काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कुंदनचं पण काम केलेलं असतं, काही ऑक्सिडाईज जोडव्या असतात. आणि ह्या सगळ्या डिझाईनच्या जोडव्या तुम्हाला अत्यंत कमी दरात बघायला मिळतात. म्हणजे कमीत कमी 500 रुपयापासून रिअल चांदीच्या ओरिजिनल जोडव्या तुम्हाला दुकानात बघायला मिळतात. आणि अगदी म्हणजे काही नाही तर लोक फिरायला जरी आले तर चला जोडवी तरी घेऊन जाऊया असं प्रत्येक मुलीच्या तोंडातनं निघतं. त्यामुळे जोडवी हा फार लोकांचा आवडीचा विषय आहे. अंगठोळा असतो जो अंगठ्यात घालतात, जाड असा रॉड सारखा एक प्रकार असतो त्याला अंगठोळा असा म्हणतात. त्याच्या बाजूला जोडवी असते जी पारंपरिकरित्या सिंगल वेळा, डबल वेळा असा तो एक प्रकार असतो आणि आताची फॅन्सी. त्याच्या बाजूला एक मासोळी नावाचा जो प्रकार आहे त्याला मास्याचा असा शेप दिला जातो, त्याला मासोळी म्हणतात. हे झाले तुमच्या पायातले जोडव्यांचे प्रकार. हे सगळे आमच्याकडे कायम मिळतात आणि अगदी जास्तीत जास्त सेल होणारा हा दागिना. आपल्याकडे डोक्यापासून पायापर्यंत वेगवेगळ्या अवयवांसाठीचे दागिने भरपूर प्रमाणात पूर्वापार चालत आलेत. लग्नानंतर स्त्रीच्या पायात चढणारा पहिला अलंकार म्हणजे जोडवी. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांच्याकडची ही जोडवी नक्कीच सगळ्या सुवासिनींना आकर्षित करणारी आहे. सौंदर्य आणि आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्या सुवासिनी जोडव्यांची खरेदी आवर्जून करतात. ह्यामध्ये इथे मिळतच पण आपुलकी मिळते. एक वेगळेपणा इथे जाणवतो की इथे आपुलकीने विचारणा केली जाते आणि आता हीच पिढी दादांकडे आले आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी ही तीच धुरा सांभाळलेली आहे आणि आम्हाला त्याच आपुलकीने या दुकानात यावंसं वाटतं. आधुनिकतेतूनही परंपरा जपणाऱ्या दागिन्यांसाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच लाडक्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सला आजच भेट द्या.
बाय.